पोलिसांच्या सतर्कतेमुळे सांगलीतून पश्चिम बंगालला सोने घेऊन पळून जाणारा कामगार आरोपी गुन्हा दाखल होताच एक तासाच्या आत पुणे येथून जेरबंद करण्यात आला सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये झालेल्या घरफोडी तसेच चोरी या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश मान्य पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडा अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना दिले त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्यास दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार वीस रोजी राहणार सांगली यांच्या दुकानात काम करणारा गलाई तरुण दयाल मोदी हा गला साडेनऊच्या सुमारास त्याचा फोन बंद करून पसार झाला अशी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यास आले असता त्याप्रमाणे तक्रार प्राप्त होताच या गुन्ह्याचा छडा लावून त्या कामगार आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश मान्य पोलीस निरीक्षक अजय सिंदकर त्यांनी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव दीपक जाधव संदीप पाटील विक्रम खोत अक्षय कांबळे या पथकाला दिले त्यानंतर प्राप्त तक्रारीनुसार पोलीस ठाणेकडील पहाटे पावणे च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला त्या दरम्यान पथकातील कर्मचारी संदीप पाटील यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपी बाबत माहिती घेतली असता आरोपी हा रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सांगलीतून गोबा निजामुद्दीन एक्सप्रेसने पुढे येथे गेला असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक बागाव यांनी तात्काळ सांगली रेल्वे स्टेशनकडील अधिकारी पोलीस फौजदार यांना संपर्क संपर्क करून पुणे एफ, संपर्क करून पुणे तसेच अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनशी सदर गुन्ह्याबाबत आणि आरोपींच्या माहिती दिली त्यानुसार गोवा निशामुद्दीन एक्सप्रेस ही पुणे येथे साडेचारच्या सुमारास पोहोचण्याच्या वेळेत असल्याची माहिती मिळाली सदर आरोपीस पुणे रेल्वे स्टेशनकडील अधिकारी यांनी मुद्देमालासहित ताब्यात घेतले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकातील कर्मचारी यांनी आरोपी नामे तरुण दयाल मोदी वर्ष वीस याला सेंट्रल एस टी मार्ग पश्चिम बंगाल कट्टा सांगली या चोरी केलेल्या मुद्देमाला सहित पुणे येथून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव दिलीप जाधव संदीप पाटील गुंडपंत दोरकर घाडगे विक्रम खोत कांबळे गणेश कांचाळे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक जाधव हे करीत आहेत तसेच यामध्ये सांगली रेल्वे स्टेशनकडील अधिकारी व कर्मचारी तसेच पुणे येथील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले आहे